हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी। शिंदेगड 2019 मध्ये धनुष्यबाण चिन्हावर जिंकलेल्या 18 जागांवर करणार दावा। लोकसभेच्या जागांसंदर्भातली शिंदे गटातली एक्सक्लुसिव्ह माहिती। शिंदेची शिवसेना 2 मंत्र्यांना लोकसभेत उतरवण्याच्या तयारी, सूत्रांची माहिती। छत्रपती संभाजीनगर मधून संदीपान भुमरे तर धाराशिव मधून मंत्री तानाजी सावंत यांची चर्चा। लोकसभेसाठी महाविकास आघाडीचा 42 जागांवर जवळपास शिक्कामोर्तब। अकोला, भंडारा, गोंदिया, हिंगोली, नाशिक, पुणे आणि वर्धा या 6 जागांवरून तिढा कायम। 27 फेब्रुवारीच्या बैठकीमध्ये जागा वाटपावर अंतिम निर्णय होणार। पक्षाने आदेश दिल्यास भंडारा गोंदियातून लोकसभा लढणार नाना पटोलेंचं विधान, तर 27 किंवा 28 मार्चला जागा वाटप जाहीर करणार नाना पटोले यांची माहिती। महाविकास आघाडीमधील 3 पक्षांचं जागा वाटप आधी होईल, त्यानंतर आमच्याशी चर्चा। 27 तारखेपर्यंत महाविकास आघाडीने वंचित बाबत निर्णय कळवावा, प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया। भाजप महिन्याच्या अखेरीस लोकसभेच्या 100 जागांसाठी उमेदवार जाहीर करण्याची शक्यता। 2019 मध्ये गमावलेल्या 160 जागांवर भाजपचं विशेष लक्ष। सुनेत्रा पवार बारामतीमध्ये सक्रिय, राजकीय दौरे सुरू। बारामतीमध्ये नणंद विरुद्ध भावजय लढत होण्याची शक्यता, तर बारामतीमध्ये माझ्यासारखा तगडा उमेदवार आणावा, सुप्रिया सुळे यांचं आव्हान। लवकरच लोकसभेच्या निवडणुका लागतील, काही जागा राष्ट्रवादीला तर काही शिंदेच्या शिवसेनेला मिळतील, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती। अमित ठाकरेंकडून लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत, राज ठाकरे यांनी जबाबदारी दिल्यास यशस्वी पार पडणार। पुणे लोकसभेच्या जागेवरील प्रश्नावर अमित ठाकरे यांचं उत्तर। आधी धरणं आंदोलन करून सरकारला निवेदन देणार, सरकारकडून अधिकारी आला नाही तर 24 तारखेला सकाळी 11 ते 1 या वेळेमध्ये रास्ता रोको, संध्याकाळी धरणं आंदोलन, तर 25 बैठक घेऊन आंदोलनाची पुढची दिशा ठरवू, जरांगे यांची माहिती। वेगळं आरक्षण मिळालं आता आंदोलन कशासाठी, छगन भुजबळ यांचा सवाल, तर आम्हाला आंदोलन करू नका सांगणारे भुजबळ कोण, जरांगेंचं प्रत्युत्तर। ओबीसी आणि मराठा समाजामध्ये आनंद, जनतेला त्रास होईल असं कुणीही आंदोलन करू नये, फडणवीसांचं आवाहन। तर जनतेला नाही तुम्हाला त्रास होणार, जनतेवर ढकलू नका, सगळे सोयरेची अंमलबजावणी करा, जरांगे आक्रमक। मनोहर जोशी पंचत्वात विलीन, दादर स्मशानभूमीमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार। ठाकरे पवारांसह शिंदे गटातील मंत्र्यांची उपस्थिती। हृदयविकाराच्या झटक्यानंतर उपचाराच्या दरम्यान मनोहर जोशी यांचं निधन। आश्वासन पूर्ती न झाल्यामुळे राज्यातील 8,000 निवासी डॉक्टर संपावर ठाम। हॉस्टेल सुविधा, विद्यावेतन आणि इतर मागण्यांसाठी राज्यातील डॉक्टरांचा संप। पुणे विद्यापीठावर मनसेचा धडक मोर्चा, मराठी भाषा भवन आणि 10,000 विद्यार्थी क्षमतेच्या वसतिगृहांच्या निर्मितीसह विद्यार्थ्यांच्या विविध मागण्या। कुलगुरूंच्या बैठकीत अनेक मुद्दे मांडत मनसेचं निवेदन। युवराज काशी युपीच्या तरुणांना व्यसनी म्हणत आहेत, इंडिया आघाडीनं केलेला तरुणांचा अपमान विसरणार नाही, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर निशाणा। वाराणसीमधील तरुण नशेच्या आहारी, राहुल गांधींनी केलं होतं वक्तव्य। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी।